ओएस न्यूज प्रवास सत्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि याचे गांभीर्य नसलेल्या विनाकारण दुचाकी चारचाकी वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर संगमनेर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित आणि पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दीडशे ते दोनशे दुचाकी जप्त करत ही कारवाई तीव्र केली आहे देशभरात चौदा एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असताना संगमनेर शहरात तीन तर आश्वी येथे एक असे चार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत ही संख्या पाचवर जाऊ नये म्हणून संगमनेरात तीन दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले होते त्याला संगमनेरकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता मात्र त्यानंतर संगमनेरकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून आल्याने पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी शहरातील तीन बत्ती चौक दिल्ली नाका या परिसरातून विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करत सुमारे दीडशे ते दोनशे दुचाकी जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे तरी नागरिकांचे डोळे उघडतील आणि आपले आरोग्य जपण्यासाठी घरामध्ये बसतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जप्त केलेली सर्व दुचाकी वाहने नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकून पोलीस स्टेशनला नेण्यात आली आहे प्रतिनिधी गणेश खेमनर ओ एस न्यूज संगमनेर